हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. दिवस उजाडला आहे आणि सर्वांची ज्याची त्याची कामं जी तयार झाली या. काल मी एक ब्लॉग टाकला होता, आपला हरभरा काढायचा चालला आहे म्हणून. आज त्यासाठीच आले आहेत, म्हणजे हे आपले जे काही कामगार आहेत त्यांची मुलं आहेत. ती तुझं नाव सांग काय? कल्पी. इकडे ये जरा, समोर ये, पुढे ये. बघा आमची गोड कशी मुलं आहेत बघा. ये इकडे, ये ना. काय नाव आहे तुझं? कल्पी. पूर्ण नाव? पूर्ण नाव कल्पना. कल्पना सुब्राव काय जाधव. कल्पना सुब्राव जाधव. तुझं नाव काय रे? चल इकडे नाव सांग आमच्या सगळ्या मित्रांना. सांगा का नाव? ये ये, चल 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 इकडे. हां, काय नाव आहे तुझं? सोनाली. सोनाली. हां बरं, तुझं ये, चल नंबर वर यायचं पटपट पटपट. अश्विनी माझं नाव. अश्विनी. बरं, दुसरं कोण राहिलंय? ये चल चल चल. काय नाव? प्रेम. प्रेम नाव आहे ह्याच. ह्याच तुझं काय नाव आहे? सोनाली. सोनाली. कोण? अश्विनी. अश्विनी. ही कल्पी. कल्पी आमची. कल्पी तर सारखीच असते. कल्पी छोटीशी होती ना तेव्हापासून इथे. ती चालाय हरभरा काढा. चला तुम्हाला दाखवतो हरभरा कसा काढतात. ती मागला कॅमेरा ओपन करतो. मित्रांनो बघा, अशा प्रकारे हरभरा काढायचा चाललाय आमचा. हे कालपासून हरभरा काढणी चालू आहे. मगाशी जी ओळख करून दिली मी मुलं, ती हे आमच्या सुब्रावची मुलं आहेत. कल्पी. कल्पी जी आहे ना, ही आमच्या सुब्रावची. खूप म्हणजे कष्टाळू लोक आहेत सर्वजण. लवकर सकाळी लवकर आलेत. मला वाटतंय आम्ही हो उठायच्या आधीच आलेत. हा बघा आमचा श्याम. काय रे श्याम? विशाल कुठे गेला? पीठ भट्टीला गेला. हा जे हा लाडकाय बर का माझा, सर्वात सगळं काम ऐकतो ह्यो. आणि मेन म्हणजे ह्यांचं कसं आहे, ही राहिली की तुझं नाव काय? वैशाली. केवढी मोठी झाली वैशाली. मोठी झाली या. वैशे म्हणतो आम्ही. वैशाली मोठी झाली बर का. मित्रांनो बघितलं का कसा हरभर ही काढायला चाललाय. सगळी जण गोळे मिळेन आले ती हरभर काढायला. इतक्यात येतात आणि काम करून जाते ती. आणि सर्वजण लोक आहेत ना, म्हणजे कमवून खाणारे लोक आहेत. बाकीच्यांसारखं म्हणजे असं कुणाला मागायचं हे करायचं असल्या काही भानगडी नसतात. जे कष्ट करून खात्यात ही सर्वजण. उगच कुणाला तरी हात समोर पसरायचे आणि द्या 2 रुपये, द्या 2 रुपये, द्या 10 रुपये असं ही लोक करत नाहीत. त्याच्यामुळे एक चांगलं गुण आहे. आणि कला यांच्यात भरपूर आहे. म्हणजे लग्नात वगैरे तुम्ही बघितलं असेल, बँड वाजवायला, ते खुळखुळ वाजवायला समोर असं. म्हणजे बँड कंपनी सुद्धा आहे यांची. लग्न सीझन असलं का लग्न सीझन मध्ये सुद्धा बँड वगैरे वाजवायला जाते सगळेजण. असे काय आपल्याला हे आणलंय, ऊसाची रोपं आणली त्या दिवशी कोरेगाववरून. लागण करायची या. ती पण लागण करताना तुम्हाला बघायला मिळेल कसं आहे काय आहे ती. श्याम. काय नाव काय तू सांगितलं? श्याम. हो श्यामच आहे. नाही का नाव एवढी मुलं एवढीत की ह्यांची नावं लक्षात ठेवायलाच प्रॉब्लेम येतो या. कोणाचं नाव काय, कोणाचं नाव काय ते कळत नाही. तरी ही सगळेजण लहान पोरं आहेत. ही लहानपणापासून येते ती आपल्याकडं. हा, ह्याच्या लहान भावाचा व्हिडिओ मी बनवला होता बघा. नाही काय ह्याचं ना भावाचं नाव ते दुसरं बारक. ती छोट होत गोल आणच आहे ना ही. आणचं दुसरं एक होत ना काही. ही मोठ मोठ भाव आहे. ती बारक दिसायचं गोल तोंडाचं ती. ती ओळखीच आहे ना माझ्या. ती ओळखीच आहे. तरी मला वाटतं त्यावर मी व्हिडिओ बनवलेला की एक. ती म्हणलं ह्याच्यासारखं दिसते. म्हणलं मोठं झालं का एवढ्यात. होय. अच्छा अच्छा. तर मित्रांनो हे सर्व आमची टीम आहे. हित असती कंपल्सरी हित असती ही टीम आमची. तुम्ही ह्यांचा व्हिडिओ पण बघितला असेल पाठीमाग. असे तर झालं. आता थोडंफार आता ऊन जरा लागायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे थोडा आता आराम करतील सर्वजण. पुन्हा आता काय जेवण चालू काय?
घरी जाणार आहे जेवण करायला. चालेल चालेल, आता जेवण करायला सर्वजण घरी निघालेत. हा मेन लीडर आहे आमचा. हाय कर सर्वांना. चला मित्रांनो, सर्वांनी काळजी घ्या आणि आपला ऊस लागवडीचा आणखीन व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला. आणि सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करा आणि कोणाला काही वाईट बोलत जाऊ नका. सर्वांना किंमत द्या. सांगायचं एक उद्दिष्ट मला एवढंच आहे की कुठे जरी अशा प्रकारचे लोक, हां हे बघा, भीक देऊ नका कोणाला. भीक देण्यापेक्षा त्यांना काम द्या. काम दिल्यामुळे काय होतं, स्वावलंबी माणूस बनतो. भीक तुम्ही आज देणार उद्या देणार, मग ती उद्याच्याला भीक नाही मिळेल, त्यांना काय झालं, पैशाचं प्रॉब्लेम आले, उद्याच्याला मग त्यांची गुन्हेगारी वाढत जाते. त्यापेक्षा काय करायचं, त्यांना जर तुम्ही काम दिलं, स्वावलंबी बनवलं, तर त्या लोकांना त्यांचा उदरनिर्वाह होतो, त्यांना एक अभिमान वाटतो की त्यांनी कमवलेल्या पैशाने त्यांनी आज त्यांचं घर चालवत आहेत, त्यांची आज घरामध्ये चूल पेटती. पण जर भीक दिली तर भीक मागायची सवय तशीच लागत जाते. आता ह्या लोकांना, ही लोकंसुद्धा बघा काय करतात, ती रोज सकाळ झाली त्यांचं रुटीन सांगतो तुम्हाला. तर आमच्या इथं लहानपणापासून आम्ही बघतो त्याच्यामुळे माहीत आहे. सकाळी लवकर उठायचं 5:30 गावामध्ये जायचं, किटल्या हातात पिशवी घेऊन जायचं, सर्व घरोघरी जाऊन शिळपाक काय असेल ते मागतात. त्याच्यानंतर घरी यायचं. घरी आल्यानंतर मग 7:30-8 जिकडं त्यांना कामाला असेल तिकडं कामाला जायचं. आता बघा, सर्वजण जेवायला गेले, तुम्हाला काय ते दिसत असेल नसेल लांबच्या कॅमेऱ्यानं, जेवायला गेले सगळेजण. तर आहे ना, सांगायचं फक्त एवढंच आहे मला ह्यातनं की भीक देण्यापेक्षा त्यांना काम द्या, स्वावलंबी बनवा, भीक कोणाला देऊ नका. भीक दिल्यामुळे काय होतं आहे की आजकाल तुम्ही बघताय किती प्रकरणं वाढत जाते ती. म्हणून त्यांना कोणती तरी, बाबा एखादा तुम्हाला जर भिकारी दिसला, भीक मागतोय, त्याला एखादी काहीतरी वस्तू द्या, काहीतरी तो खरेदी करेल किंवा त्याला खायला द्या. लईच होत नाही गाडीमध्ये आपल्या प्रत्येकाजवळ आजकाल अशी कंडिशन झाली, सर्वांजवळ फोर व्हीलर आपल्या गाडीमध्ये, ह्याच्यामध्ये काय करायचं, बिस्किटचे पुडे वगैरे खाऊचे पुडे ठेवायचे, ते द्या तुम्ही, त्यांना खाऊ द्या. पण तुम्ही पैशाचं लालच दाखवू नका कोणाला. असं आहे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण कळवा मला. आणि मी जसं पाठीमागं बोललो होतो का नाही, की आपला जो काही ब्लॉग असणार आहे ना, त्यातून काहीतरी शिकता यावं. उगाच आपण मी ही खात बसली, जरा थोडं त्याला वगळून थोडंसं साईडला येऊन त्यातनं काहीतरी आपल्याला मिळावं. आपण आज एखाद्याचं नेटपॅक डाटा पॅक घालवून आपण जो व्हिडिओ बघत बसतो या, त्याच्यामुळे त्याचं काहीतरी मिळावं, त्यातून नॉलेज मिळावं, हा एक उद्देश आहे. चला आता सोन्याचं वगैरे चाललं आहे, औषध वगैरे मारतोय सोन्या सकाळपासून. प्रत्येकाचं काम चालू आहे. मला पण कामाला जायचं आहे, पण म्हटलं आजचा ब्लॉग आधी तुम्हाला दाखवावा आणि मग जावं. तर चला, सर्वांनी काळजी घ्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.